हॅलो एव्हरीवन मी आहे धनश्री तुमचे माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल पित्तनाशक अशी सोलकरी तर ही सोलकरी कशी बनवायची व त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण पाहूया तर ही सोलकरी बनवण्यासाठी तर मी इथे हे एक वाटी ओला नारळ घेतलाय त्याच्या अशा पद्धतीने काप करून घेतलेत किंवा तुम्ही खिसूनही घेऊ शकता तसेच मी इथे दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर एक वाटी नारळासाठी मी दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक हिरवी मिरची घेतली आहे त्यानंतरनं जिरं घेतलंय एक चमचा हे व्यवस्थित भाजून घेतलंय त्यानंतरनं एक चमचा साखर आणि कोथंबीर आवश्यकतेनुसार आणि हे कोकम आगळ आहे तर हे मी तयार कोकम आगळ घेतलंय तुम्ही नॉर्मल कोकम भिजत घालूनही आगळ बनवू शकता ता ता तर आता चला तर कसं बनवायचं ते पाहूया आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय तर यामध्ये आपण हे ओलं खोबरं घालून घेऊया तर मी तर एक वाटी ओलं खोबरं घालून घेतलंय आता यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्यात तसेच एक चमचा जिरं घालणार आहोत हे जिरं मी व्यवस्थित भाजून घेतलंय त्यात आपण जिरं घातलंय आता यामध्ये एक हिरवी मिरची आहे ती घालून घेऊया तसेच एक चमचा साखर आता आपण हे छानपैकी मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि त्याचं दूध काढून घेणार आहोत तर नारळाचं दूध तयार करण्यासाठी मी आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे तर प्रथम आपण यामध्ये पाणी घालूया तर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छानपैकी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता आपण हे करून घेऊया तर अशा पद्धतीने मी हे थोडं पाणी मिक्स करून छानपैकी वाटून घेते तर आता आपलं हे वाटून झालंय तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पेस्ट तयार झाली आहे तर आता मी ही पेस्ट गाळून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलाय तर यावरती आपण अशा पद्धतीने चाळण ठेवूया किंवा तुम्ही कापडाचाही वापर करू शकता आता आपण हे यामध्ये घालून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित दाबून आहे तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या साह्याने दाबून घेऊया आणि ह्याचं हे नारळाचं दूध छानपैकी तयार करून घेऊया तर अशाच पद्धतीने करायचंय आता हे पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर न पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा वाटून घेणार आहोत पाणी मिक्स करून तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दूध खाली निघालय आणि व्यवस्थित हे ड्राय झालंय आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया तर आता मी हे सेम प्रोसेसने वाटून घेतलंय आता पुन्हा स्पूनच्या साह्याने व्यवस्थित आपण ह्याचं दूध काढून घेऊया आणि हीच सेम प्रोसेस आपल्याला एक तीन ते चार वेळा करायची आहे तर मी अजून एकदा ह्याला वाटून घेणार आहे आणि सेम प्रोसेसने हे तयार करून घेणार आहे तर आता आपण हे करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता हे मी तीन वेळा छानपैकी वाटून अशा पद्धतीने दूध काढून घेतले तर आपलं हे नारळाचं दूध तयार झालं आहे आता यामध्ये आपण कोकम आगळ मिक्स करणार आहोत तर ही एक छोटी वाटी कोकमागळ आहे तर यामध्ये मी घालून घेतली आहे आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान कलर यायला लागला आहे तर अशा पद्धतीने एक सिम्पल आणि सोप्या पद्धतीने आपली ही सोलकरी तयार झाली आहे तर आता आपली ही सोलकरी तयार झाली आहे आता ह्याला थोडंसं आपण कोथंबीर घालूया हे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल तर आता आपण ही सर्व करून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने या ग्लासमध्ये सर्व करून घेते आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी हे सर्व करून घेतले आता ह्याला गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथंबीर यावरती घालून घेणार आहे तर आता मी हे घालून घेते तर अशा पद्धतीने आपण थोडीशी गार्निशिंग करून घेऊया तर अशा प्रकारे तयार आहे आपले अतिशय सोप्या पद्धतीने कोकण स्पेशल सोलकरी तर तुम्हाला ही सोलकरीची रेसिपी आवडल्यास घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून माझ्या जे चॅनेलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील थँक यू